संग्रह करणं इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशाची गुंतवणूक करावी लागते, तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते. गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे तेथे तुमच्यासारखी सगळी माणसं आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक सरांना मी विनंती करतो आहे, कृपया आपण आजचं मनोगत व्यक्त करा. कैलासवासी प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात, ज्यांचा रयत शिक्षण संस्थेशी अजन्म ऋणानुबंध राहिला, त्यांच्या 6व्या पुण्य स्मरणार्थ आयोजित या ठिकाणी व्याख्यान होणार आहे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं. आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर प्रशांत थोरात, श्री प्रताप माडिक आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, वडिलांची आठवण लोकांच्या मनामध्ये राहताना समाजाची असलेली बांधिलकी खऱ्या अर्थानं जीवनामध्ये प्रॅक्टिकल मार्गातून नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर प्रशांत थोरात यांनी केलेला आहे. खरं म्हणजे पुण्यतिथी, जन्म असलेली तिथी याचं आजकाल एक प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेंट त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे कोणाचं राजकीय महत्त्व वाढवायचं असेल तर एखाद्या थोरा मोठ्याची जयंती साजरी करायची, त्यांच्या गुणांचा गौरव करता करता आपला सन्मान करून घ्यायचा. म्हणजे आपल्यामध्ये गुण असले तरी चालतील आणि नसले तरी चालतील, परंतु जनसामान्यांच्या समोर आम्ही थोर विचारांच्या पुरुषांची आठवण काढतो एवढं सांगून आपलं मोठेपण ये पाटील सर त्या ठिकाणी एक्स्ट्राचा प्रयत्न असतो असो. परंतु जशी दिंडी वारकऱ्यांची, तशा प्रकारचे काही काही सात्विक विचाराचे लोक जीवनामध्ये सात्विकतेचा मार्ग घेऊन पुढे जात असतात, जीवनामध्ये अंतिम समाधान मिळवण्याचा प्रयत्न असतो. आणि आज ज्यांची आपण 6वी पुण्यतिथी आपण त्या ठिकाणी साजरी करतो, ते प्राध्यापक भास्करराव थोरात यांनी आपल्या जीवनामध्ये साधेपणा, शुद्ध विचारसरणी, सरळ राहणी आणि चांगले संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांना देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता एकच सांगेल की जीवनामध्ये जीवन जगताना मान सन्मान प्रत्येकाला हवा असतो, अपमानित व्हावं असं कोणालाच वाटत नाही. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, तालुक्यात, जिल्ह्यात, आपल्या विभागात, राज्यात, देशातसुद्धा मान सन्मान मिळावा, आणि अशा प्रकारची मनात धारणा ठेवणं चुकीचं नाही. परंतु तो मान सन्मान मिळवताना सात्विक विचारांच्या लोकांबरोबर जाता जाता तो मान सन्मान वाढला तर त्या मान सन्मानाला एक प्रकारचं माइलस्टोन सारखं त्याला एक स्वरूप निर्माण होतं. माझ्यासारखं विचारतो महात्मा गांधीच्या दांडी यात्रेमध्ये जाणारा एक त्या कालखंडातला एक सत्याग्रही जर आपलं नाव व्हायची गरज नाही, जरी होण्याचं भाग्य लाभलं असतं तरी स्वतःला एका गरजेचं नाही की स्वतःचं नाव व्हायला पाहिजे. एखाद्या चांगल्या विचाराच्या प्रवाहामध्ये कार्यरत राहिलो, पडद्यामागे सुद्धा जरी काम करायला मिळालं तरीसुद्धा त्याच्यातला आत्मिक जो समाधान असतं ते कुठल्याही गोष्टीतून मिळू शकत नाही. आणि म्हणून आजच्या प्रसंगी त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक साथ देणाऱ्या त्यांच्या मित्रांचीसुद्धा त्या ठिकाणी आठवण काढली जाते. त्यांच्या चिरंजीवांना ते संस्कार त्यांनी दिले म्हणून त्या माध्यमातून समाजातल्या रंगल्या गांजलेल्या लोकांना म्हणून त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत. आदिवासी भागामध्ये अतिशय ज्या ठिकाणी काही काही ठिकाणी रस्ते नाहीत अशा ठिकाणी जाऊन लोकांची सेवा करण्यात त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे संस्काराचे भाग आहेत आणि म्हणून तत्व ठेवून जीवन जगतात अशा लोकांची शक्ती वाढवली पाहिजे आणि ती वाढवण्याकरता थोरात सरांच्या आठवणीचा आपल्याला उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करतो. मी ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तुम्ही जे कार्य करत आहात
त्या कार्याला माझ्या सदिच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.